लेखी तयार आहे. धान्य फराळाची आपण केलाय देवीचा मेखला कोबी बटाट्याची भाजी, त्याला आमचाच रस आहे खूप सुखी आणि हे तांदूळ भाजलेला तांदूळ. नमस्कार, हे माझ पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी करणार आहे नवरात्राचे दिवस सुरू होणार आहे तर नवरात्रामध्ये पूर्वी 50-60 वर्षापूर्वी सरसरीत महाराष्ट्रामध्ये धान्य फराळ केला जायचा. काही विशिष्ट जणांकडे सगळ्यांकडे नाही, काही लोक एकदम उपास करायचे आणि काही धान्य फराळ करायचे. सात्विक थाळी म्हणता येईल त्याला. ते खास महाराष्ट्राची एक पहिचान होती ती तेव्हा मेथांबा. मेथांबा म्हणजे बेरूला फोडणी घालायची आणि ती त्याच्यामध्ये मेथी दाणा महत्वाचा असतो. मोहरी वगैरे असतेच महत्वाची. थोडी मोहरी टाकते, त्यानंतर थोडी जिरं पावडर टाकते, मिरची आणि थोडा मेथी दाणा टाकते आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तिखट हळद आणि धान्य. थोडं तिखट हळद धाणे पावडर आणि थोडी धाणे पावडर बस. आणि ह्याच्यामध्ये आता मी थोड्याशा मिरच्या टाकते दोन तीन आणि त्याच्यानंतर थोडं किंचित आलं घालते तळीला दोन चार हे आणि मग त्याला त्याच्यात घालायचं आहे आपल्याला. आणि हे अगदी तोंडी लावण्यापुरतच असते म्हणून छोट्या भांड्यात घेतली नाही. आणि आता थोडस घालूया मीठ. हिरव्या मीठ जास्त ते साधारण मीठ तुम्ही घालू शकता असं काही नाही. ऑप्शन आता आपण बघत आहे मेथांब्याचा पेरू झालाय का हे बघत आहे. व्हायचंय अजून थोडं, अजून थोड्या वेळ ठेवू त्याला आणि बघ आपण त्याच्यात एक चमचा आपल्याला गूळ टाकायचा आहे. चवी पुरता गूळ टाकायचा आहे. त्याच्यावर झाकण ठेवते परत. झाकण ठेवायचं याच्यावर. त्याच्या किंचित जिरं जिरे पावडर किंचित जिरे पावडर घालायची आहे आपल्याला. मग घालायची या हिरव्या मिरच्या. मग घालायची या हिरव्या मिरच्या. घालायची थोडस आलं आणि कोथिंबीर घालून छान खमंगळ असेल. अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, हळद अर्धा चमचा धनी पावडर आणि हा जो साधा मसाला आहे ह्याच्यात कांदा लसूण नाही आहे. जो आम्ही रेग्युलर वापरतो तो करंडवाला नैवेद्य असतो म्हणून आम्ही कांदा लसूण घालतच नाही त्याच्यात. आणि आता ही भाजी भाजी फोडलेला साधी साधी थाळी असते की ही दक्षिणेची थाळी म्हणायची फोडलेला कोणी धान्य फळाला म्हणायचं. आणि एका मीठ घालायचंय आपल्याला. अर्धा चमचा मीठ घालायचंय. अर्धा चमचा थोडं कमी घालतोय. त्याच्यात चांगली गणगणित करूया. सर वाढली पाहिजे तोंडाला. आणि याला चांगलं एकदा फिरवून घेते. ह्याच्यावर ठेवूया आपण एक साखर आणि त्याच्यावर ठेवूया पाणी. ते मोहाली भिजत राहील तोपर्यंत मी लक्ष्मीची कणी भिजवते. ही धान्य हे बघा कशी छान याला बघा छान दिसते. आणि आता याच्यात घालूया आपण थोडस पाणी. या झाकणावर आपल्याला झाकण ठेवते आपण. आणि याच्यावर आता आपण घालते थोडं पाणी. दाखवते तुम्हाला हवं तर फ्राय बंद करते आणि इथे दाखवते. या भाकर दाखवते इथे इथे दाखवते. तर बघा असं छान मस्त करून घ्यायचं.
आणि तो मोहारी शिजू द्यायचा. परत थोडा वेळ केळीची रस असा तर झालेला आहे, तो शिजलेला आहे. हा पेरू शिजलेला आहे पण अजून थोडस वापरून घेऊया, थोडस वापरून घेऊया. तुम्हाला दाखवते हे आणि भाजी होत आहे. भाजीवरही आपण पाणी टाकून ठेवत आहे. याच्यात आपल्याला पाणीच घालायचंय. या भाजीमध्ये थोडस शिजलं की पाणीच घालायचंय, कारण बटाटे आहे म्हणून. आणि हे बघा इकडे बघा किती मस्त रंग आलेला आहे याला. बघा किती मस्त रंग आलेला आहे. बघा भाजी कशी छान झाली बघी. आमचाच रस्सा सुटलेला आहे पण बटाटा असल्यामुळे आपण थोडं पाणी टाकणार आहे. हे जे गरम पाणी झालंय टाकणार आहे. आणि बस आता आपण त्याला हे करून घेणार आहे, शिजायला ठेवणार आहे. ह्याच्यावर थोडस पाणी आणि एक दोन चमचे आपल्याला टाकायचं आहे, खूप नाही टाकायचं आहे. एक थोडीशी फोडणी देऊन तांदूळ भाजायचा आहे. तर रस्त्यावरच वगैरे लोक तब्येतीच्या दृष्टिकोनातून खायचे नाही, तर छान टेस्टी लागते. साधीच असते डिश पण छान टेस्टी लागते. आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे लिमिट येते खाण्यावर, असं पोटभर नाही खाल्ल्या जाते. आणि त्याचा उद्देश हाच होता की देवाच्या सेवेमध्ये उत्साही राहून ते सगळं केलं पाहिजे. नऊ दिवस उपास तापास भजन पूजन सगळं, तर त्याच्यासाठीच ती कदाचित धान्य खाण्याची परंपरा असेल. थोडस पाणी घेऊया आपण, कारण हे थोडं घट्ट झाले. थोडं किंचित आणि तांदूळ भाजेपर्यंत त्या तांदळ भाजलेल्या तांदूळच माहिती आहे ना, त्या पदार्थाचं नाव होत भाजलेला भात, भाजलेला तांदूळ भात म्हणण्यापेक्षा. तर तो भाजलो घालून दाखवते मी फोडणीला, कारण एकदम सिंपल आहे. थोडं भाजायचंय, बाकी काही नेहमीसारखाच आहे भातासारखा भात. आणि आता इथे तुम्हाला दाखवते आहे तांदूळ फोडणीला. बघा आता ही भाजी झाली का आपण बघूया. होऊन राहिली आहे, बटाटे शिजायचे अजून. तर अजून आपण याच्यात पाणी टाकून छोट्या याच्यावर त्याला ट्रान्सफर करून देऊ. आणि इकडे केली जाते ती पोळी. अशी ती एक विशिष्ट प्रकारची तिची ती पोळी, पोळी किंवा चौपदरी पोळी म्हणतात त्याला. कोणी ती पोळी म्हणतात. काही लोक बोले करतात आहे करतात, काहीतरी कोणी करतात. ती गोळी होते, गोळी होते. तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही करा. त्रिकोणीचा मुळात आकार असतो म्हणून त्रिकोणी जास्ती लोक करतात. आता तव्यावर टाकली मग प्रथम बघा मस्त झाली. बघा किती मस्त झाली. दुसरी पोळी झाली की झालं, मग आपल्याला प्लेटिंग करायचंय. एक व्यक्ती दोन पोळी चव येते. छान कोथिंबीर घालते. सगळं झालेलंच आहे, मस्त छान मोकळा मोकळा भात झालेला आहे हा. आणि अगदी आता फक्त बघा किती छान मस्त फुलते. ही अगदी सहज गट्ट्या फुलत असते. ही लाटण्याच्या ज्याला ते चालत असेल त्याने ते वरतून पराठ्यासारखं टाकायला हरकत नाही, पण आमच्याकडे वरतून ते चालत नाही, त्यामुळे मी ते घालणं नाही. तुम्ही घालू शकता. तुम्हाला दाखवते भाजीच. आणि आता आपण पूर्वी केळ्याचं शिकरण काहीतरी गोड म्हणजे एखादं फळ किंवा
दुधासोबत ज्याला उपास आहे तो साबुदाण्याची खीर, ज्याला जो धान्य फराळ करतो तो हे असं हाताने कुच करायचं केळ, आणि त्याला शिकरण म्हणायची पद्धत होती. कदाचित काही लोकांना माहिती असेल ती. आणि त्याच्यात दूध घालायचं आणि दाखवते बघा. आता आपलं प्लेटिंग तयार आहे. आपण हे केळाचं शिकरण केलं आहे. याच्यात घालत आहे आपण ड्रायफ्रुट्सचा चुरा थोडा, आणि आता थोडी साखर घालू. केळ तर गोडच असते पण तरी पण ह्याच्यामध्ये घालायची पद्धत आहे थोडीशी पाऊन चमचा. आणि बघा किती मस्त. नवरात्रामध्ये भाजलेलंच खायचं, भाजी अर्थातच आपण भाजतो फोडले देतो. नंतर हे आपला मेथांबा, याच्याऐवजी दुसरं पण काही तुम्हाला जसं फळ याचं करता येईल, फळाचं एखाद्याच करायची पद्धत होती. आणि पेरू जास्ती त्या दिवसात असतातच म्हणून तो मेथांबा केला जायचा. आणि हा आहे भात, हा आहे भाजलेला तांदूळ, आणि हा पण छान लागतो. नुसतं भाजायचं त्याला, बाकी काहीच नाही. त्याच्यात हळद थोडस तिखट वगैरे असं. आणि ह्या ही आहे दशी, भिजवून आपण तयार केलेली. ही चवीला खूप छान लागते. पूर्वी प्रवासामध्ये हीच नेली जायची. आणि हे आहे शिकरण, या दशमी सोबत खायचंय हे शिकरण. तर मस्त छान झालेलं आहे. याच्यात ड्रायफ्रुट्सची पूड टाकलेली आहे आणि थोडी त्याच्या त्या पूडमध्येच वेलची वगैरे सगळं आहे. आणि टेस्टी आहे. आणि हे ठेवलंय ग्लास भर पाणी. आणि आता जेवण करायला हरकत नाही. छान टेस्टी झालेले आहे. आशा आहे तुम्हालाही आवडलं असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. अशाच आपल्या जुन्या परंपरा अशा तऱ्हेने आपण अगदी आग्रहाने करायच्या, करून बघायच्या. सुरुवातीला चुकलं तरी हरकत नाही, कोणाला विचारायचं. आणि आजकाल तर गुगल आहेच प्रत्येकाच्या हातात, त्याच्यावर सगळंच असतं. तर ते करून बघायच्या, चव घेऊन बघायची. ती भर होते. तर अशा तऱ्हेने आपण हे धान्य फराळ किंवा तांदूळ केला असंही म्हणायची पद्धत होती. दशमी भाजी असंही म्हणायची पद्धत होती. प्रत्येक वेगवेगळ्या गावात वेगवेगळं बोललं जायचं, वेगवेगळ्या परिवारात वेगवेगळं संबोधलं जायचं. पण 9 दिवस हे खायचं किंवा 8 दिवस हे खायचं. 8व्या दिवशी उपासच राहायचा. पहिल्या दिवशी बहुतेकांना उपास राहायचा आणि मध्ये ते 5-6 दिवस जे आहे ते हे धान्य फराळ खाऊन राहायचे. भक्तगणात ज्यांची देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, आणि ते नामस्मरण भजन कीर्तन 9 दिवस सगळं हे केलं जायचं. अखंड दिवा तुम्हाला माहितीच असते, अखंड दिवा ठेवला जायचा. आणि नंतर शेवटच्या दिवशी ज्यांच्याकडे बालाजीच आहे त्यांच्याकडे दसऱ्याला पारण होतं, आणि ज्यांच्याकडे देवीच आहे त्यांच्याकडे नवमीला पारण होतं. आणि रोज एक ब्राह्मण किंवा ज्यांच्याकडे देवीच आहे त्यांच्याकडे कुमारिका जेवायला घालायची पद्धत होती. आणि ज्यांच्याकडे बालाजीच आहे त्यांच्याकडे ब्राह्मण किंवा जोडप, म्हणजे असं ब्राह्मण आणि सवाष्ण असं घालायची पद्धत होती. आता ते सगळं आजच्या जमान्यात दिसन असं झालेलं आहे, पण ठीक आहे. पण मग अशा काही ज्या गोष्टी ज्या आपण करू शकतो आपल्या परंपरेच्या, त्या जरूर करायच्या. तर धान्य फराळाच्या रूपाने आपल्याला एक वेगळी नवीन चवही मिळते आणि थोडी टेस्ट चेंज होते. तर असे तुम्ही जरूर करून बघा, खाऊन बघा. ते हलकं होतं, भाजलेलं जे धान्य असतं ते हलकं होतं, त्यामुळे ते पचायलाही हलकं असतं. चवीतही थोडा फरक असतो. लसूण कांदा वगैरे तर एकदम बंद असतं, त्यामुळे वातरू पदार्थ जे असतात किंवा मसालेदार ते ह्या 9 दिवस 10 दिवस हे बंदच असतात. तर पोटालाही तेवढा एक आराम मिळतो. आशा आहे तुम्हाला हे आवडलं असेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघा.